सामाजिक वनीकरण विभाग अकोट अंतर्गत अकोट ते देवरी फाटा व अकोट ते बोर्डी रोडवर दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी काही दिवसाआधी मजुराने गड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यामध्ये सर्वप्रथम रोडच्या दोन्ही बाजूला असलेले गाजर गवत कोकण रुई बंगाली काट्या ह्या तोडून दोन्ही साईड साफ करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता डायरेक्ट मजुराने गड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले व सदर काम हे ठेकेदार यांना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्यक्षात रोडवर काम करणारे मजूर यांना विचारणा केली असता सदर मजूर हे कासो ते धारूड येथील असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले. त्याचबरोबर रोजगार सेवकांनी हजेरी भरून मजुरांचे आधार कार्ड जॉब कार्ड बँक पासबुक झेरॉक्स कागदपत्रे ही सामाजिक वनीकरण विभाग अकोट येथे सादर केले. त्यावरून ऑफिसमधील अधिकारी कर्मचारी यांनी मजुरांचे नाव मस्टर ऑनलाईन टाकण्यात आले आहे. वास्तविक पाहता जे मजूर गड्डे खोदायला होते ते सोडून दुसरे मजूर जे कामावरच नाहीत अशा मजुरांच्या नावाने रोजगार सेवक यांनी मस्टर तयार करून त्यांची ऑनलाईन हजेरी भरून त्यांच्या नावावर पैसे टाकण्यात आल्याचे ऑनलाईन दिसून येते. त्यामुळे खोट्या मजुरांचे हजेरी पत्रक तयार करून शासनाचा निधी लाटणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर तालुका प्रतिनिधी अकोट. दयाराम का के किती जण? 14 जण. जॉब कार्ड आहे का सबके पास? किसके किसके जॉब कार्ड? 7 जने के जॉब कार्ड, बाकी लोगों के नहीं. ठेकेदार कोण आहे? संदीप. का